ताजा बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। वृद्ध महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न, 25 वर्षीय युवकास गावकऱ्यांनी केले पोलिसांच्या स्वाधीन। श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा या ठिकाणी असलेल्या मराठी शाळेच्या परिसरातील गावातील किरण भोसले नावाच्या 25 वर्षीय युवकाने कोणी नसल्याचा फायदा घेऊन एका 78 वर्षीय वृद्ध महिलेला उचलून शेजारील बाथरूममध्ये नेऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न केला। बाथरूममधून वृद्ध महिलेचा आवाज आल्याने गावातील नागरिकांनी बाथरूमचा दरवाजा तोडून नको त्या अवस्थेत तरुणाला पकडले। यावेळी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष आणि सरपंच यांनी सदर युवका श्रीरामपूर पोलीस ठाण्यात हजर केला। या घडलेल्या घटनेसंदर्भात वृद्ध महिलेच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी किरण भोसले याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 354 अन्वये श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बैरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील हे करीत आहेत। साढ़े अकरा वाजता खंडाळा येथे किरण भास्कर भोसले या तरुणाने माझ्या घराजवळील बाथरूममध्ये एका वृद्ध महिलेला आतमध्ये नेऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न केला। तरी त्यावेळेस गल्लीतील काही महिलांनी आडाओढा केला, त्यावेळेस आम्ही तिथे जाऊन त्याला नको त्या अवस्थेमध्ये बाथरूमचा दरवाजा तोडून बाहेर काढलं। तर त्यावेळेस बाहेर काढल्यानंतर त्याला तिथं दामून ठेवला आणि आमच्या गावातील तंटामुक्ती अध्यक्ष ते खंडेराव सदाफळ यांना मी फोन केला, तसेच गावचे सरपंच अशोकराव पवार यांना फोनवर ही माहिती पूर्ण सांगितली। ते घटनास्थळी दोघे दाखल झाले, गावचे पोलीस पाटील यांना गोरक्ष पाटील चोडणार यांनाही फोन केला, ते दाखल झाले आणि आम्ही सर्वांनी त्या तरुणाला पोलीस स्टेशनला फोन करून त्याला इथं पोलीस स्टेशनला हजर केलं आणि तिथून पुढं त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊन आमच्या त्या महिलेवर झालेल्या अत्याचाराचा त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे आणि आमच्या गावात तिथून पुढं कुठल्याही प्रकारचे असे कृत्य अशा तरुणाकडून नाही झालं पाहिजे ही माझी कळकळीची प्रशासनाला विनंती आहे। आज आमच्या गावामध्ये आमच्या खंडाळा गावामध्ये एक अतिशय निंदनीय प्रकार घडलेला असून एका वृद्ध महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला। किरण भास्कर भोसले म्हणून त्या मुलाचं नाव आहे। इथून पुढच्या काळात असे निंदनीय प्रकार होऊ नये अशी मी प्रशासनाला कळकळीची विनंती करतो। इथून पुढच्या काळात आमच्या गावात असे कुठले प्रकार घडले नाही पाहिजे अशी आमच्या गावच्या वतीनं तंटा कमिटीच्या वतीनं आणि सरपंच पोलीस पाटलाच्या वतीनं ही मी कळकळीची विनंती करतो आणि प्रशासनाने झालेल्या हा प्रकार जो आहे ह्या प्रकाराला त्या महिलेला त्याला महिलेला न्याय मिळावा अशी मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो। न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोनुने श्रीरामपूर।